अहमदनगरमधील शिर्डी रोडवर MIDCच्या मागे असणाऱ्या साईबनमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी आहेत. यामध्ये अनेक प्राण्यांची लाईफ साईज शिल्प ठेवलेली आहेत. ती इतकी सजीव वाटतात की पाहता क्षणी मनुष्य विचकतो, तर जवळ जाऊन पाहिल्यावर ते शिल्प आहे हे समजतं. सध्या साईबनमधील हे प्राणीशिल्प सध्याच्या शाळेच्या सहलीमधील मुलांबरोबरच सर्वच पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे. हुबेहूब जिवंत प्राण्यांप्रमाणे दिसणाऱ्या या पुतळ्यांमुळे जंगल सफारीचा आनंद सर्वांना मिळत आहे. नमस्कार. आपल्या विशेषतः लहान मुलांना, आपल्या कुटुंबातल्या लोकांना आता प्राणी दाखवावे, विशेषतः जंगलातले प्राणी, तर आता अशी कुठे जागाच नाही राहिली. एकतर तुम्हाला फार लांब कुठेतरी जंगलात आपल्या कुटुंबांना घेऊन जावं लागतं, 5-6 दिवस 4-5 दिवस तिथे राहावं लागतं. खूप लोकांना तिथे गेल्यावरही वाघ दिसत नाही आणि मग नाराज होऊन परत येतात. आणि सर्कसमध्ये आता हे प्राणी दिसत नसल्यामुळे विशेषतः आपल्या लहान मुलांना हे प्राणी दाखवायचे कुठे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. साईबनमध्ये आपण लाईफ साईज म्हणजे जिराफ जेवढा उंच असतो तेवढा मोठा जिराफ, हत्ती जेवढा मोठा असतो अगदी एक्झॅक्ट हत्तीच्या आकाराचा हत्ती, जिराफ, त्यानंतर गोरिला आणि असे अनेक प्राणी जे लाईफ साईजमध्ये आहेत. आपले प्रसिद्ध शिल्पकार म्हणजे प्राणी शिल्पकार प्रमोद कांबळे आणि ओम गवळी यांनी हे सगळे साईबनमध्ये जवळपास 70-80 प्राणी तयार केले. आणि हे प्राणी जे आहेत हे तिथे तुम्हाला हत्ती जंगलामध्ये म्हणजे तुम्ही त्या हत्तीबरोबर सेल्फी फोटो काढू शकता आणि जो अतिशय खरा हत्ती वाटतो. ही सगळी गंमत तुम्हाला साईबनमध्ये ही आहे ही करायला मिळते. आता दिवाळीची सुट्टी आहे, कुठेतरी आपण सर्व कुटुंब आपल्या आनंदासाठी कुठेतरी जातोच, तर साईबन हे फॅमिली डे आउट म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठेतरी तुम्ही आपल्या कुटुंबासह छान वेळ घालवा असं एक रम्य ठिकाण आहे. आणि निश्चितच म्हणजे हिरवाईबरोबर तिथे असलेल्या तलावात बोटिंगबरोबर, पपेट शोबरोबर आणि अशा बऱ्याच गोष्टी तिथे ज्या आहेत, त्यामुळे साईबनमध्ये एक अविस्मरणीय असा एक दिवस तुमचा सगळ्यांचा जाणार आहे. तर निश्चितच या दिवाळीच्या सुट्टीचा आपलं सर्व कुटुंब कुठेतरी हाकेच्या अंतरावरती जाऊन तो आनंद घेता येईल असं साईबन एक रम्य ठिकाण आहे. यामध्ये वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, डायनोसॉर इत्यादी प्राणी आहेत. याशिवाय अनेक सजीव प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतात, तर संध्याकाळी जंगली मोर देखील या ठिकाणी दिसतात. साईबनमध्ये झालेल्या पावसामुळे हिरवगार झालं असून सध्या रोज गर्दी वाढत आहे. निसर्गाचा हिरवा परिसर, सर्व प्रकारची खेळणी आणि मनोरंजन करणारे प्राणी, वनभोजन यासाठी पर्यटक या उद्यानाला वारंवार भेट देत असतात.